खूपच उत्साहाचं वातावरण आहे, आनंदाचं वातावरण आहे की आपण एका मोठ्या प्रोजेक्टचे, आपण एका मोठ्या टीमचे भाग आहोत. आणि आता ती जबाबदारी वाढली, कारण आपल्याला खूप विश्वासानं बघतायत लोक आणि अपेक्षेनं बघतायत, तर तिथे कुठेतरी आपण उभं राहायला हवं, त्या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहेत. मला हे सांगायला आनंद वाटतो की मला सिनेमांसाठी येणारे जे कुठले कॅरेक्टर मिळतात ते असेच काहीतरी वेगळे किंवा असे मजेशीर मिळतात, जेणेकरून मला स्वतःला आजमावता येईल आणि प्रेक्षकांसमोर काहीतरी वेगळं ठेवता येईल. आणि त्यासाठी मला अर्थात माझी टीम, माझे दिग्दर्शक असे सगळेच मला मिळून जो सपोर्ट करतात, जी मदत करतात किंवा जे सगळं सांगतात त्याचा मला फायदाच होत आला आहे आत्तापर्यंत. त्यामुळे कलावतीकडे पण मी तसंच बघतो आहे. संजय जाधव सरांचे सिनेमे बघून म्हणजे मला कधीच आधी माहिती नव्हतं की आपण या क्षेत्रात येणार आहोत, आपली एक इकडे एक वेगळी ओळख आपली असणार आहे, म्हणजे ठरवलं नव्हतं कधी. तर पण मग असे सगळे मोठे दिग्दर्शक आहेत ज्यांचे सिनेमे बघून आपण मोठे झालो आहे किंवा पुढे आलो आहे, तर आज आपण त्यांच्याच सिनेमात एक कॅरेक्टर करतो आहे हे मला वाटत जरी खूप असलं तरी मला ते शब्दात सांगता येण्यासारखं नाही. पण एवढं निश्चित की मी खूप जास्त भाग्यवान समजतो यासाठी स्वतःला, आणि तो विश्वास आपल्याला समोरून मिळतो आहे आणि त्यामुळे आपली जबाबदारी वाढते याचं भानही आहे. म्हणूनच कदाचित कामात या सगळ्याचं जे काय जो काही रिझल्ट आहे तो दिसेल आणि त्यासाठी मी मनापासून प्रयत्न करेन. म्हणजे अर्थात कामासाठी आपण परदेशी जातो नाही का, आपल्याकडे पहिले असायचं की बाहेरगावी असतात असं आपण ऐकायचो, तर त्यावेळी त्यांच्याविषयी आपलं एक वेगळं वाटायचं आणि आत्ता आपणच कामासाठी परदेशी जातो आहे तर ही ऊर्जा देणारी गोष्ट आहेच नक्कीच. आणि बाकी तिकडे गेल्यानंतर आपण कसं जास्तीत जास्त त्या कामात लक्ष देऊ आणि या दृष्टीनंच प्लॅनिंग सुरू आहे, त्यामुळे बघूया काय कसं काय काय नवीन नवीन पाहायला मिळतं आहे.